भाज्या या बॉईल करून घ्यायच्या का वाफवून घ्यायच्या का परतवून घ्यायच्या तेलावरती नक्की काय गुणकारी आहे बघा इतकं सोपंय की जेव्हा आपण कुठलीही भाजी म्हणजे बॉईल करून घेतो तेव्हा त्यामधले काही जे घटक का आहेत ऑक्झॅलेट्स आहेत ते पाण्यामध्ये निघून जातात आणि किडनी पेशंटसाठी हे खूप चांगलं आहे कारण त्यामुळे किडनी स्टोन व्हायचा त्रास आपला दूर होत असतो पण त्याचबरोबर जेव्हा आपण भाज्या बॉईल करतो तेव्हा त्यातले काही अँटीऑक्सिडेंट जे असतात ते निघून जातात वाफेद्वारे त्यामुळे जर तुम्ही भाज्या उकळवल्या बॉईल केल्यात तर त्यातलं जे पाणी आहे ना ते फेकून देऊ नका ते त्या भाज्यांच्या पाण्याचा वापर तुम्ही जरूर करा भाज्यांचं सूप तुम्ही घ्या त्यासाठी भाज्या बॉईल करणं हे उत्तम आहे पण आता जर तुम्ही भाज्या वाफवल्यात तर हे दोन्ही बेनिफिट तुम्हाला मिळतात अँटी पण कंबाइंड राहतात प्लस ऑक्झॅलेट्स पण निघून जातात त्यामुळे वाफवणं हे सगळ्यात उत्तम असतं पण परतवायचं कधी तर काही वेळा भाज्या परतवून पण घ्यायला पाहिजेत कारण त्याच्याशिवाय काही विटॅमिन्स ही फॅट सोल्युबल असतात त्यामुळे थोड्याशा तुपावर तेलावर काही भाज्या परतवून घेतल्यात तर भाज्या या मुख्यतः आपल्या शरीराला विटॅमिन्स देत असतात एनर्जी देत असतात तर ते आपल्याला त्यातनं मिळू शकतं सो so, तिन्ही गोष्टी करायच्या पण वेगवेगळ्या वेळी